डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदा ह्या विशेष कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मी डॉक्टर मृणमयी भजक मंडळी कोविड किंवा कोरोना हे जे शब्द आहेत ना हे आता आपल्या अक्षरशः रोजच्या वापरातले शब्द झालेत त्यांच्या उच्चारांशिवाय आपला एकही दिवस पुढे सरकत नाहीये पण ही जी साथ आहे ही साथ आपण सगळ्यांनी मिळून नियंत्रणात आणणं खूप गरजेचं आहे आणि त्याचसाठी आहे आजचा आपला आज खास कार्यक्रम आजचा विषय आपण बघून घेऊया आज आपण चर्चा करणार आहोत कोरोना काळातली काळजी या विषयी कोरोना काळातली काळजी हा आजचा आपला विषय आहे मंडळी आपण बघतोय की गेलं वर्षभर आपण आपल्या परीने काळजी ही घेतोच आहे पण आता दुसरी लाट आलेली आहे आणि ह्या दुसऱ्या लाटेबरोबर काही नवीन गोष्टी देखील आलेल्या आहेत लसीकरण ही जरी एक आशा आपल्याला दिसत असली तरी म्युकर मायकोसिस सारखे काही जीव घेणे आजारही आता आलेले आहेत बऱ्याच जणांच्या मनात असाही प्रश्न येतो की आता तिसरी लाटही येणार का आणि ती काय काय घेऊन येणार या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या कशा हाताळायच्या ह्याविषयी आज आपण बोलणार आहोत औषधोपचार आहेत त्याविषयी बोलणार आहोत त्याचप्रमाणे लसीकरणाविषयी बोलणार आहोत ऑक्सिजनविषयी बोलणार आहोत आणि ह्या सगळ्यांविषयी जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे ज्येष्ठ श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र ननावरे यांना सर नमस्कार कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते सरांचा थोडक्यात परिचय करून देते सर क्षय रुग्णालय समूह शिवडी इथं वैद्य सरांशी चर्चा करणार आहोत याविषयी पण त्याआधी आपण पाहणार आहोत एक छोटीशी ध्वनी पाहूया भारत कोविडच्या विरोधात यशस्वीरित्या वाटचाल करत आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी यश प्राप्त केलं आहे देशात ठिकठिकाणी कोरोना लसीकरण यशस्वीपणे टप्प्याटप्प्याने राबवलं जात आहे लसीकरण राबवत असताना सरकारतर्फे सांगितलेल्या सर्व सूचना अंमलात आणल्या जात आहेत आणि तशा प्रकारची व्यवस्था केली जात आहे लसीकरण केल्यावर त्या व्यक्तीस अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं जात आहे जेणेकरून काही त्रास उद्भवल्यास लवकरात लवकर उपचार संभव होईल अठ्ठावीस दिवसांच्या अंतराने हे लसीकरणाचे दोन डोस घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच लसीकरणाचा टप्पा पूर्ण होणार आहे लसीकरणानंतर लसी काही दिवसात शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होईल कोविड लसीकरण हे फक्त सुरक्षाच देणार नाही तर आपल्या जवळपास असणाऱ्या सर्व लोकांना त्यापासून प्रसार होणार नाही याची काळजीसुद्धा घेणार आहे या महामारीपासून बाहेर येण्यासाठी लसीकरण हे एक महत्वाचे पाऊल आहे लसीकरण बरोबरच काही सावधगिरी बाळगली तर कोविडला नक्कीच हरवलं जाऊ शकतं कोविड लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आतापर्यंत लाखो फ्रंटलाईन वर्कर्सला ते दिलं गेलं आहे लसीकरण झाल्यावरही सावधगिरी बाळगणं खूप महत्वाचं आहे हात स्वच्छ ठेवणं सतत हात धूत राहणं मास्क घालणं आणि ते योग्य प्रकारे घालणं सुरक्षित अंतर ठेवणं सावधगिरी बाळगणं अशा काही गोष्टींची काळजी घेतल्यास स्वतःबरोबर तुम्ही तुमच्या आप्तजनांना सुद्धा सुरक्षित ठेवू शकता लसीकरणाविषयीची ही छोटीशी ध्वनी चित्रफित आपण पाहिली आणि कशा पद्धतीने आपण काळजी काळजीलयामध्ये जातात आणि अल्वेलयामध्ये गेल्यानंतर तिथे आपलं ऑक्सिजन घेतल्या जातो व कार्बन डायऑक्साइड दिल्या जातो आता हा जो भाग आहे हा आहे ज्या द्राक्षेसारखे घड दिसत आहेत ते अल्वेल आहेत तिथं आपलं हवेतलं ऑक्सिजन रक्तामध्ये जातं आणि रक्तामधलं कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये येतं म्हणजे आपल्या अल्वेलयामध्ये येतं व ते बाहेर फेकल्या जातं बरोबर ह्या ज्या पद्धती आहेत हे नॉर्मल आहेत पण ज्या वेळेला आजार होतो त्यावेळेला कोरोना व्हायरस जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातं ते हवेतून किंवा एरोसोलमधून जे फवारे उडतात एखादा करोना पॉझिटिव्ह असलेल्यापेक्षा म्हणजे आर टी पी सी आर टेस्ट पॉझिटिव्ह आलेले असते किंवा त्याची लक्षणं किंवा बाकी सगळ्या गोष्टीनं तो संशयित असा रुग्ण असतो असा रुग्ण जेव्हा खोकतो शिंकतो बोलतो त्याच्या तोंडातून जे फवारे उडतात ते हवेतून एखाद्या निरोगी माणसाच्या श्वासनलिकेत जातात सुरुवातीला ते नाकामध्ये किंवा वरच्या भागामध्येच राहतात आणि त्याची लक्षणं अशी असतात की घसा खोकवणं सर्दी होणं किंवा खोकला येणे अशी जी लक्षणं सुरुवातीला होतात हुँ. त्या लक्षणाला आम्ही अपर रेस्पिरेट ची इन्फेक्शनची लक्षणं सिमटम्स असे म्हणतो पण जेव्हा तो खाली उतरावा लागतो आणि मग तो नलिकेतून ट्रक्यामधून फुफ्फुसात जातो हुँ. त्या भागाला म्हणजे हा वरचा भाग दाखवलाय आणि त्या नसतात पण ह्या आजाराचा असा आहे जेव्हा काही लक्षणं नसताना सुद्धा हा पसरतो त्यामुळे ही जी पहिली जी स्टेट आहे त्या त्याला मायनस थ्री आम्ही म्हणू शकतो आणि मग झिरो टू फाय मायनस थ्रीची जी स्टेज आहे त्यावेळेला काही माहीत नसतं पेशंटलाही माहीत नसतं त्याला आजार झालाय की नाही आणि तो इन्फेक्शस आहे संसर का संसर्ग होऊ शकतो त्यावेळेलाही संसर्ग होतो आणि नंतर जेव्हा एक ते म्हणजे झिरो ते पाच दिवस ज्यावेळेला त्याला खोकला शिंका येणं किंवा आणखी जो काही अपर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन ज्या होणाऱ्या त्रास आहेत ते होतात त्यालाही तो संसर्ग देतो ह्या पिरियडला आम्ही फर्स्ट पिरियड किंवा वायरेमिक स्टेज म्हणतो बरं आणि अशा मधून सहसा असं बघितलंय की ऐंशी टक्के लोक ह्या स्टेज मधूनच बरे होतात किंवा ह्या स्टेजच्या पुढच्या स्टेज मध्ये जात नाहीत बरं बरं आणि मग दुसरी स्टेज आहे ती पल्मनरी स्टेज ज्याला म्हणतो आम्ही त्याचे आम्ही दोन भाग केलेत कारण सर्वात महत्त्वाचा भाग आहे की पाचवा दिवस लक्षण सुरू झाल्यापासून पाच ते दहा दिवसापर्यंत सर्वात महत्त्वाचा भाग आहे त्यावेळेला पहिला जो पाच ते सात दिवसापर्यंतचा जो भाग आहे तिथे ऑक्सिजन लेवल नॉर्मल असतं टेम्परेचर असतो पण ऑक्सिजन मोर देन नाईंटी फोर असतं टेम्परेचर असतो किंवा नसतोही सुद्धा आणि अशा पेशंट मध्ये आम्ही जर टेस्ट केल्या ज्याला आम्ही बायोमार्कर्स किंवा ब्लड टेस्ट म्हणतो तर त्या पॉझिटिव्ह येऊ शकतात त्याच्या अगोदर आम्ही जर आर टी पी सी आर केले तर आरटीपीसीआर पी सी आर पण तीन दिवसानंतर पॉझिटिव्ह येऊ शकतो तीन दिवसानंतर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह हा तर ह्या ज्या टेस्ट आहेत ह्या ह्या तीन दिवसानंतर जर केल्या तर त्या पॉझिटिव्ह येतात आणि मग त्याबरोबर आम्ही त्याची जी लक्षणं आहेत म्हणजे सिमटोमॅटिक ट्रीटमेंट अशी दिली जाते बरोबर सध्या जे औषधं आहेत ते फार कमी औषधं असल्यामुळे किंवा आपण जसं म्हणतो रामबाण औषध असं अजून नाही मिळालेलं त्यामुळे आपल्याला जी काय औषधं आहेत ती आपण एका टायमानी राईट टाइम राईट एका वेळेवर दिल्या पाहिजेत आणि ती औषधं अतिशय चांगली दिसत आहेत बरोबर म्हणजे तुम्ही आता या तीन स्टेजेस आम्हाला सांगितल्या की कशा पद्धतीने तो जो व्हायरस आहे को, कोविड नाईन्टीन होतो म्हणजे को, कोरोना व्हायरस आपल्या शरीरात जातो आणि त्या तीन स्टेजेसमध्ये होतो तुम्ही म्हणालात की दुसऱ्या स्टेजमधून बरेच लोक बाहेर येतात ऐंशी टक्केपेक्षा जास्त लोक तर तिसऱ्या स्टेजमध्ये जाऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो कसं आहे की पहिल्या स्टेजमध्ये जेव्हा तो पाचव्या दिवशी किंवा सहाव्या दिवशी येतो हा त्यावेळेलाच तो बाहेर यायची शक्यता असते बरं आणि असं पाहिलं गेल्या पहिल्या लाटेमध्ये कि ऐंशी टक्के लोक त्या स्टेज मधूनच बाहेर येतात बरोबर पण वीस टक्के लोक जे आहेत ते सेकंड स्टेज मध्ये जातात ज्याला आम्ही पल्मनरी स्टेज म्हणतो आणि पल्मनरी मध्ये जेव्हा एक दोन त्याचे भाग केले जातात हुँ। एक पल्मनरी ए आणि पल्मनरी बी पल्मनरी मध्ये ऑक्सिजन लेवल व्यवस्थित असतं म्हणजे ऑक्सिजन कमी झालेलं नसतं पण बी मध्ये त्याचं ऑक्सिजन लेवल कमी व्हायला लागतं आणि मग ह्या स्टेजमध्येच लोक जास्तीत जास्त ऍडमिट होतात बरोबर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचे ही स्टेज, स्टेज आहे आणि ह्या स्टेजमध्ये औषधं जी आहेत ती भरपूर वापरल्या जातात उदाहरणार्थ आता जे रेमेडिसिवीर आहे हुँ। ते पण ह्याच वेळेला वापरता येतं रेमेडिसिअर तसं बघितलं तर आपण सुरुवातीपासून वापरू शकतो कारण ते वायरेमिया जो आहे वायरस रिप्लिकेशन थांबवतं आणि नंतर स्टीरॉइड एक आहे औषध जे ह्या स्टेज मध्ये आम्ही वापरत नाही पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजच्या कारण ते कमीत कमी आठ किंवा नऊ दिवसांनी एक आठवड्या झाल्यानंतर वापरलं तर त्याचा इफेक्ट चांगला होता बरं म्हणजे लक्षणं सुरू झाल्यानंतर आठ ते नऊ दिवसांनी आपण स्टिरॉइड सुरू करू शकतो हो। कारण एक स्टडी असा रिकव्हरी स्टडी झाला होता मध्ये बरं त्याच्या अगोदर डब्ल्यू एच म्हणजे वर्ल्ड त्याचा इफेक्ट येतो रेमेडिसिवीर किंवा नंतर जे काही वायरसाइडील ड्रग आहेत ते रेमेडीस्वेअर मॉडरेट केसमध्ये दिल्या जातं आय मधून दिल्या जातं आणि त्याला पेशंटला ऍडमिट केल्याशिवाय द्यायचं नसतं आणि सुरुवातीच्या काळात लोक जे माइल्ड केस आहेत त्यांना देऊन त्याचा फायदा होत नाही कारण इट इज अ वेस्टेज आज जी परिस्थिती आहे रेमेडिसिवीरची की लोक सगळे धावत आहेत पण आ, ह्या सॉलिडेटी जी स्टडी झाली डब्ल्यू एच त्या आसा त्या स्टडी स्टडीमध्ये असं सांगितलं की रेमेडिसिअरचा तेवढा फायदा होत नाही किंवा मॉर्टेलिटी वगैरे ते हे करत नाही ओनली इट रिड्यूस म्हणजे जे क्लिनिकल फेज आहे तेच रिड्यूस करतं आणि त्यामुळं रेमेडिसिवीअर देण्याचं असेल तर पहिल्याच काही स्टेजमध्ये द्यावं लागतं जेव्हा पेशंट मध्ये जातो म्हणजे ज्या वेळेला त्याला एन आय व्ही म्हणजे नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन किंवा इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेशनमध्ये जातो त्यावेळेला रेमडेविरचा काही फायदा होत नाही त्यामुळं सर्वात महत्त्वाचं ड्रग आहे की स्टिरॉइड स्टिरॉइड नंतर दुसर ड्रग आहे अँटीकोब नक्कीच आपण त्याच्याकडे पण येणार आहोत टप्प्याटप्प्याने आपण ही जी सगळी औषधं आहेत ती समजून घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे इतरही जे अनेक आपले मुद्दे आहेत उदाहरणार्थ ऑक्सिजन आहे लसीकरण आहे याविषयी बोलणार आहोत कार्यक्रमातून पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा आरोग्य संपदा तुम्ही म्हणत होता की अँटीकोएग्युलन्स ही जी औषधं आहेत तर ती कधी आणि कशा पद्धतीने वापरली जातात पहिल्या लाटेमध्ये असं बघितलं गेलं की जे पेशंट सिरियस होत होते हुँ, हुँ, ते, ते एआरडीएस मुळे सिरियस होते आणि ज्यांचं जे डेथ रेट होता तो रेस्पिरेटरी फेल्युअर किंवा मुळे होता किंवा मल्टिपल ऑर्गन मुळे होता पण आणखीन एक कंडिशन होते त्याला पल्मनरी एम्बॉलिझम म्हणतात ही कंडिशन पण कारण कोरोना नुसतंच एलोवेलाय किंवा श्वासनलिकेवरच ऍक्ट होते ती वॅस्क्युलर म्हणजे रक्तवाहिन्यांवर पण ऍक्ट होते नाही तर पूर्ण शरीरातल्या रक्तवाहिन्यांवर ऍक्ट होते आणि रक्तवाहिन्यावर ऍक्ट झाल्यामुळे कोऑब्युलेशन म्हणजे रक्ताच्या गुटळ्या व्हायला लागतात आणि त्यामुळे पल्मनरी एम्बॉलिझम किंवा थ्रम्बॉसिस होऊन पेशंट ऑल ऑफ सडन डेथ होते आता तर... ह्या ज्या गुठळ्या तुम्ही म्हणालात की ह्या नक्की कशा होतात आणि कधी होतात कुठल्या स्टेजला होण्याची शक्यता असते हो। तर ह्या गुठळ्या सेकंड uh, स्टेजला किंवा थर्ड स्टेजमध्ये व्हायला लागतात किंवा नंतरही थोड्याशा व्हायला लागतात पण ह्याला काही बायोमार्कर्स आहेत त्या बायोमार्कनी जर आपण त्याला मॉनिटर केलं हु, तर आपण त्याला औषध देऊ शकतो उदाहरणार्थ डी डायमंड नावाचा एक बायोमार्कर आहे म्हणजे ह्या चाचण्या आहेत हा चाचण्यात त्या डी डायमरचं जर आपण रेग्युलर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांनी जर रेग्युलर डी डायमर जर आपण केला तर आपल्या लक्षात येतं डी डायमरची लेवल जर वाढत असेल तर आपल्याला गुटळ्या कमी होण्याचे म्हणजे अँटीकॉगलेट जे औषधं आहेत ती देतात लो मॉलिक्युलर वेट हॅपॅरिन नावाचं औषध आहे एन एन ते देतात आणि ते दिल्यानंतर ह्याला त्या गुटळ्या होण्यासाठी मदत हो गुटळ्या न होण्यासाठी मदत होते दुसरी गोष्ट की पेशंट जेव्हा पेशंट जेव्हा सेकंड स्टेजमध्ये जातो किंवा फर्स्ट स्टेजमध्ये असतो तर त्याला बायोमार्कर्स असतात ते रेग्युलर जर आपण चेक केले तर आपल्याला असं लक्षात येतं की आपण त्या पेशंट सेकंड स्टेजमध्ये जाणार आहे की नाही हे सगळं बघू शकतो उदाहरणार्थ पहिली गोष्ट म्हणजे ऑक्सिजन लेवल बरोबर आहे पल्स ऑक्सिमीटर नावाचं छोटं यंत्र आहे त्याने जर आपण रेग्युलर ऑक्सिजन जर ऑक्सिजन बघितलं तर आपल्या लक्षात येईल की सुरुवातीच्या काळात म्हणजे फर्स्ट स्टेजमध्ये नाइंटी नाईन टू नाईंटी फायव्ह टू नाईन्टी नाईन ह्या ह्या लेवलला ऑक्सिजन असतं पण जेव्हा तो सेकंड मध्ये जातो आणि सेकंड बी मध्ये जातो तेव्हा ऑक्सिजन लेवल ते जे कमी व्हायला लागते आता ऑक्सिजन कमी व्हायला लागल्यानंतर त्याला ऍडमिट करायची गरज लागते कारण आता तुम्ही बघितलं असेल की ऑक्सिजन बेड नाहीत किंवा ऑक्सिजन हॉस्पिटल नाही अशी परिस्थिती आलेली आहे अशा वेळेला ऑक्सिजनची गरज लागते त्यावेळेला पेशंटला ऍडमिट करून आम्ही त्याला, त्याला आपस... कमी झाल्यावर आपण ऍडमिट हो। होऊ शकतो आपण माइल्डला असं पकडतो की नाईंटी फोरपेक्षा जास्त असेल तर ती माइल्ड कंडिशन आहे नाइंटी फोरच्या कमी अप टू नाईंटी इज अ मॉडरेट आहे आणि पेक्षा कमी झाली की त्याला सिवियर म्हणतो म्हणजे तेव्हा आपण ऍडमिट व्हायचं नाही नाईन्टी फोरच्या खाली गेल्यावरच आपल्याला तर अतिशय बरं असतं बरं पण नाईन्टीच्या खाली गेल्यावर त्याला ऑक्सिजन द्यावंच लागतं कारण त्याचा इफेक्ट संपूर्ण शरीरावर होतो आणि पेशंट दगवण्याच्या जास्त चान्सेस असतात तर त्यामुळं नाईन्टी फोरच्या खाली कमी होत नाही तोपर्यंत त्या पेशंटने घरी राहावं त्यांनी आयसोलेटेड राहावं त्यांनी हा ज्या मास्क लावणे सोशल डिस्टन्स ठेवणे किंवा मास्क लावणे सोशल डिस्टन्स किंवा हँड सॅनिटायझेशन करणे हे रेग्युलर केलं पाहिजे आणि हे करून त्यांनी अन्न वगैरे म्हणजे डाईट वगैरे हलकं आणि चांगलं डाईट घेतलं पाहिजे आणि कमीत कमी, -कमी लोकांशी भेटलं पाहिजे म्हणजे भेटलंच नाही पाहिजे एखाद्या आयसोलेटेड रूममध्येच राहिलं पाहिजे किंवा जर क्वारंटाईन झालं तर आणखी चांगलं बर आणि हे जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला जर त्याचा ऑक्सिजन लेवल कमी झाला तर मग त्याला आपण ऍडमिट करायचं आणि ह्या व्हायचं आणि त्याचप्रमाणे ज्यांना कोमॉर्बिडिटी असेल त्यांनी काय करायचं खरं बघितलं तर हा जो आजार आहे व म्हणजे पहिल्या लाटेमध्ये असं बघितलं गेलंय की जे लोक वयस्कर आहेत आणि ज्यांना कोमॉर्बिलिटी आहेत जशा डायबिटीज हायपर टेन्शन हार्टच्या डिझीज किंवा रेस्पिरेटरी असणारे लोक जे असतात अशा लोकांना रिस्क जास्त असते म्हणजे धोका जास्त असतो तर अशा लोकांना आपण रेग्युलर मॉनिटर केलं पाहिजे जर त्यांना जर आर टी पी सी आर किंवा आणि रक्त चाचण्यावरून आपल्या लक्षात आलं की हा आजार कोविड आहे तर त्यांना रेग्युलर मॉनिटर केलं पाहिजे पण ते पण घरी थांबू शकतात माईल्ड असताना घरी थांबू शकतात पण त्यांना मॉनिटर केलं पाहिजे रेग्युलर आणि त्यांना मॉनिटर करताना जर त्यांचा ऑक्सिजन लेवल जर कमी होत असेल तर नक्कीच त्यांना हॉस्पिटल नेलं पाहिजे बरोबर आहे सर तुम्ही आता अनेक औषधं सांगितली आणि आता ह्या लाटेमध्ये म्हणजे दुसऱ्या लाटेमध्ये असंही म्हटलं जातं की लहान मुलां ना देखील आता कोरोनाची लागण व्हायला लागली जी मागच्या लाटेमध्ये नव्हती तर त्याबद्दल काय सांगाल खरं बघितलं ला, ह्या लाटेमध्ये पुष्कळ चेंजेस दिसत आहेत कारण गेल्या लाटेमध्ये असं दिसत होतं की वयस्कर लोकांना की ज्यांना को आहे अशाच लोकांना तो आजार होत होता पण आता असं दिसतंय की यंग लोकांना तो आजार जास्त दिसतोय ज्यांना को मॉर्बिड कंडिशन नाहीत असे लोक सिरियस होत आहेत त्यांना ऍडमिट होत आहेत आणि लहान मुलांमध्ये पण हा बघितला गेलेला आहे तर हा जो आता जो वॅरियंट किंवा जो म्युटंट आलेला आहे तो कदाचित ते जी ट्रान्समिटिव्ह म्हणजे ट्रान्समिशनच जी हे आहे ती थोडी जास्त आहे संसर्ग संसर्ग त्याला आर नॉट म्हणतात तो जास्त आहे आणि एकाचा तो दोघांना देत होता तो आता चार आणि पाच लोकांना देत आहे मध्ये सेंट्रल गवर्नमेंटनी सांगितलं होतं की एक रुग्ण चारशे पाच लोकांना इन्फेक्शन देऊ शकतो आता सेकंड मध्ये असं दिसते आणि त्यामुळं लहान मुलांना होण्याचं जे प्रमाण दिसते ते अतिशय कारण एक सिरो सर्वे झाला होता दिल्लीमध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्याच्यामध्ये असं बघितलं गेलं एक हजार तीनशे मुलांचा सिरो सर्वे केला होता आणि त्या सिरो सर्व्हे अँटीबॉडीज बघितल्या होत्या तर त्या अँटीबॉडीज फिफ्टी टू पर्सेंट मुलांमध्ये अँटीबॉडीज सापडल्या त्याचा अर्थ की लहान मुलांनाही हा आजार होतोय पहिल्या लामधून डोळ्याकडे जातो आणि डोळ्याकडून मेंदूकडेही जातो आणि ह्याच्या ट्रीटमेंट पार्ट जो आहे ते नॉर्मल अँटीफंगल ड्रग आहे ते त्याला चालत नाहीत सर्जरीच करावं लागते आणि सर्जरी नंतर अतिशय पेशंट दगवायचं जे म्हणजे डेथ रेट आहे हा ह्याच्यात थोडासा जास्त आहे कम्पेअर्ड टू बाकी ह्याच्यापेक्षा बरोबर आहे मग आता ह्या आजाराचं प्रमाण किती दिसून येत आहे आपल्याकडे प्रमाण वाढलेलं आहे पण आता किती दिसून येतं हे काही ते लक्षात आलेलं नाही पण प्रमाण आणि काल मला वाटतं हेल्थ मिनिस्टरनी सांगितलं सुद्धा की ह्याची ट्रीटमेंट ही फ्री करणार आहे आणि हा आजार अतिशय वाढतोय असं दिसतंय बरोबर सर ह्याच्यामध्ये आपण काही प्रिकॉशन घेऊ शकतो का, का किंवा आपल्याला समजा जर कोणाला कोविड झाला असेल तर हा आजार होऊ नये म्युकर सारखा त्यासाठी आपण काही काय प्रिकॉशन म्हणजे का। एक तर पहिली गोष्ट की आपल्याला स्वच्छता ठेवणं हे आहे मास्क लावणं आणि रेग्युलर हायजीन म्हणजे हँड हायजीन किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आणि सोशल डिस्टन्सिंग वगैरे ह्या ठेवल्या पाहिजे ऍट द सेम टाइम तुम्हाला जर डायबिटीज असेल हो तर तो कंट्रोलमध्ये पाहिजे व्यवस्थित कंट्रोलमध्ये हे डायबिटिक पेशंट मध्ये होतो पण डायबिटीज जर कंट्रोलमध्ये असेल तर कदाचित ह्याची तीव्रता किंवा हा होण्याची शक्यता कमी असेल नक्कीच खर तर जेव्हा आपण कोरोना काळातली काळजी म्हणतो तेव्हा अनेक विषय आपल्याकडे असतात अनेक प्रश्न असतात तुम्ही प्रश्न विचारू शकता या कार्यक्रमातून दिलेल्या नंबरवर आपण आणखीही चर्चा करणार आहोत कार्यक्रमातून आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी पाहत राहा आरोग्य संपदा तेव्हा प्रतिकारशक्ती ह्याच्यावर फार भर दिला जातो आणि रोज वेगवेगळ्या माध्यमांमधून अनेक संदेश येत असतात की अमुक केल्याने प्रतिकारशक्ती वाढते किंवा असं करा तसं करा तर काय सांगाल तुम्ही त्याबद्दल प्रतिकार शक् रोगप्रतिकारशक्ती म्हणजे मध्ये आम्ही त्याला इम्युनिटी म्हणतो आणि इम्युनिटी हा भाग जो आहे तो प्रत्येकासाठी वेगळा आहे आणि असं बघितलेलं गेलं की ज्यांना कोमारवडी कंडिशन आहेत जे पुष्कळ वयस्कर आहेत तेही लोक कित्येक वेळा ह्या आजारातून बरे होतात हु. किंवा ते आयसीयू मध्ये जातात व्हेंटिलेटर वर जातात तरी ते बरे होतात म्हणजे असं काही सांगा आणि यंग एकदम जो व्यवस्थित निर्व्यसनी आहे वगैरे अशी माणसं जातात म्हणजे प्रतिकारशक्ती अशी मोजबाब करण्याची कुठंच पद्धत नाही पण एक आहे की आपली लाईफस्टाईल आहे आपली जर लाईफस्टाईल चांगली असेल रेग्युलर व्यायाम करणं बॅलन्स डाएट खाणं विश्रांती भरपूर घेणे म्हणजे त्यावेळेला इन्फ्लामेशन म्हणजे सूज येणे पण हा असा प्रकार असतो आणि मग ह्या कंडिशनमध्ये हळूहळू जर ते कमी नाही झालं किंवा आपल्या प्रतिकार शक्तीने त्याला हे केलं नाही तर मग तो एआरडीएस मध्ये जाऊ शकतो बरोबर म्हणजे प्रतिकारशक्ती ही तर खूप महत्वाची आहे या आजारामध्ये आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया अक्षय शेंद्रे आपल्याशी बोलतायत जालन्याहून नमस्कार बोला आप। नमस्कार आपला प्रश्न विचारा हो नमस्कार मॅडम मॅडम माझी आईने का ऍडमिट होती आणि दोन दिवसानंतर सुट्टी होणार होती पण अचानकच ओटोची लेवल बत्तीस झाली आणि ते समजा व्हेंटिलेटरवर नेलं तर प्रश्न असा होता की माझ्या आईचं एक बारा तेरा वर्षापूर्वी एक गाठीचा टीबी म्हणून आजार होता तर त्याचं ऑपरेशन झालं होतं तर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का याच्यावरती म्हणून पेशंट जागवला असेल धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल मॅडम मला नाही हे समजलं कट आहे त्यांना टीबी होता बारा तेरा आणि त्या व्हेंटिलेटर वर होत्या ओ टू त्यांचा थर्टी टू झाला होता बत्तीस झाला होता, होता तर त्यांचं असं म्हणणं की त्याचाही तो एक्सटेन्सिव्ह पण असू शकतो त्यामुळे कोरोना झाला त्यांचं वय जास्त असेल त्यांना कोमॉर्बिड कंडिशन असेल जसे डायबिटीज आहे हायपरटेन्शन आहे किंवा रेस्पिरेट श्वसनाच्या काही तक्रारी म्हणजे टीबीमुळे टीबीचा आहे म्हणजे त्या फायब्रोज झालेले लंग्स वगैरे आहेत अशा लोकांना तो थोडासा त्रासदायक त्रास त्रास असतो सर आपल्याला आणखी एक फोन येतोय सुहास महाले आपल्याशी बोलत जोगेश्वरीहून नमस्कार बोला आपला प्रश्न विचारा सुरा माझा प्रश्न असा आहे की जो आरटीपीसीआर याच्यामध्ये जो स्कोअर येतो त्या स्कोअर प्रमाणे तुम्ही ज्या स्टेजेस सांगितल्या सुरुवातीला तो कसा रिलेट करायचा समजा स्कोअर पंचवीस असेल तर काय स्टेजला आहे सिटी स्कोअर बद्दल बोलताय का तुम्ही आरटीपीसीआर आरटीपीसीआर स्कोर बद्दल बोलताय ना म्हणजे सीटी स्कॅन बद्दल नाही बोलत आरटीपीसीआर स्कोर ओके 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 बोला स्टेज बरोबर कसा रिलेट करायचा धन्यवाद ओके ओके आरटीपीसीआर स्कोर है ना हा व्हायरल लोड वर आहे आणि व्हायरल लोड कसं आहे की त्या सायकल असतात आरटीपीसीआर सायकल असतात त्याप्रमाणे बघितल्या जातात चोवीसच्या फुडा असेल पस्तीसच्या फुडा असेल तर निगेटिव्ह पकडल्या जातात आणि आरटीपीसीआर स्कोअरचा आजाराशी काही तसा संबंध नाही बरं बरं बर। आणि आरटी स्कोर म्हणजे पेशंट व्हायरल लोड आहे पण त्याच्याशी तो पॉझिटिव्ह आहे एवढं समजलं बस ह्याच्या पलीकडे त्याचा तसा दुसरा काही व्हॅल्यू नाही जसं सिटी स्कॅनच्या स्कोअर मध्ये वेगळ्या गोष्टी निघतात पण ह्याच्यामध्ये तशा काही निघू शकत नाही सिटी स्कॅनचा स्कोर आहे ना तो शरीरामध्ये आपल्या दोन फुफ्फुस आहेत आणि दोन फुफ्फुसामध्ये डाव्या साइडला सा दोन लोब्स आहेत आणि उजव्या साइडला तीन लोब्स आहेत तर ह्या पाच लोपचा स्कोर सांगितला जातो आणि पाच लोबचा स्कोर सांगितला जातो आणि पाच ह्या पाच लोबचा स्कोरवर ठरल्या जातं की त्या पेशंटची काय स्थिती आहे पण आर टी पी सी आर स्कोरचा असा काही हे नाही होत की ज्याचा काही प्रोग्नोसिस किंवा ट्रीटमेंट साठी काय उपयोग होऊ शकेल बरोबर आहे सर आपण बघतोय की आता कोविड हा एक भाग झाला पण त्याच्याबरोबरच आपण बघतोय की नैराश्याचं प्रमाणही या कोविडमुळे वाढलेलं आहे किंवा एन्झायटीचे खूप जास्त पेशंट्स आपल्याला दिसू लागलेले आहेत तर हे जे मानसिक आजार आहेत तर ह्यांना आपण कसं सामोरं जायचं काय करायचं नक्कीच हा हे बघितलंय की गेल्या वर्षी जेव्हा पहिल्या लाटेमध्ये जी लोकं बरी झाली होती कोविडनी त्या लोकांमध्ये जी सिम्पटम असतात ताप येणे खोकला किंवा दम लागणे हे एका महिन्यात निघून जायचे पण काही लोकांच्या ते जास्त दिवस राहिले आणि पर्टिक्युलरली न्युरोलॉजिकल सिम्पटम त्याच्यामध्ये जास्त वाढलेत आणि त्याच्यामध्ये निराशे येणे वगैरे हा अतिशय कॉमन भाग झालेला आहे अँझायटी आणि डिप्रेशन लोकांमध्ये अतिशय जास्त दिसला आला आणि मला वाटतं वेस्टर्न कंट्रीजमध्ये त्यांनी एक सेपरेट ओपीडी तयार केली की के ह्या अशा गोष्टींना पोस्ट कोविड ओपीडी तयार केली के की ज्याच्यासाठी ह्या पेशंटना बघितलं जाईल अजून आपल्याकडे तसं केलेलं नाही पण हे बघितलं गेलं की जे पेशंट मी बघतो किंवा जे बरे झालेले पेशंट आहेत किंवा ज्यांचं कोणी बरे झालेत किंवा दगवलेत अशा पेशंटमध्ये डिप्रेशन येणं अतिशय कॉमन गोष्ट आहे आणि क अशी अशा लोकांना नक्कीच आपल्याला ट्रीटमेंट देणं अतिशय गरजेचं होईल न्युरोलॉजी आणि सायकॅट्रिक ट्रीटमेंट पोस्ट कोविडमध्ये अतिशय महत्त्वाची आणि काही दिवसानंतर ह्याचे लोक पुष्कळ दिसणार आहेत आणि ह्या लोकांसाठी एक वेगळं आपल्याला ओपीडी किंवा एक वेगळं हॉस्पिटलची थोडीशी हे करावं लागेल म्हणजे जेव्हा लक्षणं दिसतात तर तेव्हा त्वरित डॉक्टरांकडे जाणं सायकॅट्रिस्टकडे जाणं आणि उपचार सुरू करणं हे मला वाटतं की खूप गरजेचं आहे सर आता आपण वॅक्सिनेशन ड्राईव्ह जे आपण बघतोय की ते सगळीकडे सध्या चालू आहे लसीकरण चालू आहे तर बऱ्याचदा अजूनही अशा काही आपल्याला केसेस बघायला मिळतात की लसीकरण झालेलं नाहीये किंवा लस घेतलेली नाही आहे इवन फ्रंटलाईन वर्कर्सनी आणि मग अशा केसेस सिरियस होताना आपण काही बातम्यांमध्ये वाचतो तर तुम्ही काय सांगाल लसीकरणाविषयी नक्कीच मला असं वाटतं की आता आपण सर्वांनीच कारण आपल्याकडे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपल्याकडं दुसरं काही हत्यार नाही आहे कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण हे एक चांगला हत्यार आहे की ज्याचा आपण एक चांगल्यापण ह्यानी उपयोग केला पाहिजे खरं बघितलं तर लसीकरण हे सर्वांनीच केलं पाहिजे आपल्याकडं दोन लसी आहेत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन कोविशिल्डच्या दोन डोस घ्यायचे आहेत त्याच्यातल्या एका डोस दोन डोसमधला कमीत कमी, -कमी हु. एक दीड ते दोन महिन्याचा फरक पाहिजे आणि थोडासा आपल्याला पुष्कळ सेल्फ डिसिप्लिन व्हावा लागेल आपण आपल्या लोकांमध्ये अतिशय ही गोष्ट नाही आहे आपली लोक एकाला होते म्हणून मला होणार नाही अशा ह्याच्यात बसतात आणि मग जेव्हा आपल्याला होतं तेव्हाच त्याला कळतं की नाही मलाही होऊ शकतं त्यामुळे सेल्फ डिसिप्लिन असणं अतिशय गरजेचं आहे आपण आपल्याला आपल्या घराला आपल्या सोसायटीला कम्युनिटीला जर वाचवायचं असेल तर आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे हे सात देश आहेत ह्या देशामध्ये देशा जर बघितलं तर त्यांचं पॉप्युलेशन फार कमी आहे आणि त्या देशांनी त्याच्यामध्ये न्यूझीलंड आहे ऑस्ट्रेलिया आहे माल्टा आहे आणि जेब्रांटा काय युकेच्या जवळचा एक देश आहे जो स्पेनच्या जवळ आहे पॉप्युलेशन फार कमी आहे पण त्यांनी आणि इस्रायल आहे ह्या लोकांनी काय केलेलं आहे है की ह्यांनी सगळ्यांनी लसी घेतल्यात ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त लस त्यांनी झालेली आहे त्यामुळे हे ना ह्या लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार झाली आहे हर्ड इम्युनिटी जर आपल्या लोकांमध्ये जर तयार झाली तर ती सत्तर टक्के लोकांना वॅक्सिनेशन दिल्यावर तयार होईल आणि त्यामुळे जे वल्नरेबल पॉप्युलेशन आहे जे अति धोकादायक ज्यांना म्हणजे जे ज्यांना रिस्क आहे अशी लोक वाचतील आणि आपण ह्या आजारापासून ऍटलिस्ट जे प्रमाण आहे ते तरी पुष्कळ आहे नक्कीच तुम्ही म्हणाल की आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपण मागच्या वर्षीपासून ऐकतोय की जे लोक बाहेर आपला देश ही कोरोनामुक्त होऊ शकतो सर आपण इथे आलात आणि खूप छान माहिती आमच्या सगळ्या दर्शकांना दिलीत आमच्या संपूर्ण टीम तर्फे मी आपली मनापासून आभारी आहे धन्यवाद दर्शक आपण हो पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार